हे बघ, कांदा आहे ना चांगला परतून घ्यायचा लालसर होईपर्यंत, हा, आणि मग मसाला घालायचा त्यात. पाणी? नाही नाही नाही, पाणी अजिबात घालायचं नाही. मग बरोबर, म्हणजे सगळं कांद्यावर वगैरे परतून घ्यायचं तेलावर. हो अगदी. थांबा थांबा, बघते. हाय. हाय. अरे तू आता जाऊ परत. तसं नाही, ये ये. ऑफिसच्या वेळेत आलास म्हणून विचारलं. ये ना बस. तुझ्यासाठी मी हे प्रेझेंट आणलंय. माझ्यासाठी? काय आहे? पेंटिंग. अरे अगं बाई, नमिताला चित्राची आवड आहे हे बरं लक्षात राहिलं रे तुझ्या. हो, पण आज तिची आवड म्हणून नाही आणलंय, आज एक विशेष कारण आहे. तुम्हाला माहितीये कविता, म्हणजे माझी बायको, जेव्हा कार्तिकाच्या वेळेस प्रेग्नंट होती ना, तेव्हा तिने एका छान गोड मुलीचं चित्र आमच्या खोलीत लावलं होतं. आणि ती सतत त्या चित्राकडे बघत असायची. आणि तिची खात्रीच होती की त्या चित्राकडे पाहिल्यामुळेच कार्तिका इतकी गोड झाली. तर खरं खोटं कोण जाणे, आणि माझ्या मते कोणी ते शोधायचाही प्रयत्न करू नये. हे दिवसच इतके मस्त असतात ना की सगळे हट्ट पुरवून घ्यायला हवे. आणि नमिता आत्ता ते अनुभवते. मला हे पोस्टर बघितलं आणि ते सगळं आठवलं, म्हणून मी तिच्यासाठी हे पोस्टर घेऊन आलो. जे नमिता, तू याला सांगितलं नाही? आशू, आत्या वंसप, तुम्ही इथे बसलात होय? अहो मी तुम्हाला गच्चीत शोधतेय. तो आवळ्याचा मुरंबा घातलाय ना तुम्ही उन्हासाठी, तो जरा बघा ना किती झालाय तो. या बर. चल येते मी. हे काय, मा आज काही बोलले नाही माझ्याशी. अरे काय झालंय ना, आमच्या घरात हे मोरंबा प्रकरण फार गाजतंय. आत्याने आम्हाला सगळ्यांना धारेवर धरलंय. मा काय, मी काय, ताराबाई काय, शोभा काय, काही विचारू नकोस तू. अगं पण आता हे उघडून बघशील की नाही पोस्टर? हो ऑफकोर्स. काय ग, आवडलं की नाही? किती छान आहे. थँक्स. चला मी निघतो. अरे तू माझ्यासाठी इतकं छान गिफ्ट आणलंयस आणि तू काहीच न घेता जाणार, असं कसं होईल? मला तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद बघायचा होता, तो बघायला मिळाला. पुढचा एकही क्षण शाश्वत नाही हे पक्कं कळलंय मला. म्हणून आत्ता आनंद देणारा एकही क्षण मी वाया घालवत नाही, आणि म्हणून तुझ्यासाठी हे घेऊन आलो. चलो मी आता. हा बाय. बाय. Thank you.
डार्लिंग, बस ना। हाय। हाय। एवढं अर्जंटली बोलवलंस, काही प्रॉब्लेम? ऍक्च्युअली पलाश, आज तुझी खूप आठवण येत होती। काय झालं जानवी? पलाश, आता आपल्याला लवकरच लग्न करावं लागणार आहे। मी प्रेग्नंट आहे पलाश। अच्छा, मला ब्लॅकमेल करायचं नवीन यंत्र शोधून काढलं असतो। अरे काय गरज आहे सगळं करण्याची, मी प्रेग्नंट आहे काफी आहे। किमान आता तरी तुला माझ्याशी लग्न करावंच लागत। पलाश, गेली 4 महिने मी फक्त तुझ्यासोबत फिरतीये आणि सगळे जगाने बघून झालंय, तेव्हा आता तुला माझ्याशी। या शहरामध्ये भरपूर हॉस्पिटल्स आहेत, मुकाट्याने जा आणि नो वे, नो वे। लग्न हा फक्त एकच चॉईस आहे तुझ्यापुढे, तेव्हा 2 दिवसात तू तुझ्या बायकोला सगळं सांगून टाक। नाटक करतेस का? नाटक तर तू केलीस रे, नाटक तू केलीस आणि आता त्याची फळ भोगायला तयार राहा। फक्त 2 दिवस, नाहीतर मी काय करू शकते ते तुला कळलंच आहे। काळजी करू नका, मी बघते तुमच्या मुलीची तब्येत। हॅलो मॅडम, हे तुमच्यासाठी पलाश सरांनी दिले। पलाश सरांनी येऊ? ओके, आता सगळं आयनच्या गोळ्या आता बंद करा, कॅल्शियम मात्र चालू ठेवा आणि अजून एक औषध मी लिहून देते, ते किती दिवस घ्यायचं ते मी लिहून देते। या। आणि छोटू कसा आहे तुमचा? काय दुष्यंत नाव ना त्याचं? हो। कसा आहे तो आता? मजेत, शेजारी ठेवून आले मी त्याला। ओके, आणि ही मालविका नाही आली का? नाही, मालविका बाहेर उभी आहे। बाहेर? अरे बोलवा ना मग तिला, ये ये। एक विचारू का? हो बोला ना। तुम्ही जाता का कधी बंगलोरला? नाही, मला हॉस्पिटलच्या व्यापातून जायला नाही मिळत। नाही, आमची अश्विनी तिथेच असते ना? हो, मिस्टर प्रधानांच्या ऑफिसला जॉईन केलं त्यांनी बंगलोरला, म्हटलं गेलात तर कधी भेटा तिला। नाही, मला खरंच जायला जमत नाही तिकडे। खरं तर मला पाठवायचं नव्हतं तिला, पण त्या दिवशी तुमच्याकडे आले होते, सगळ्यांना भेटले, बोलल्यावर असं वाटलं की हरकत नाही पाठवायला तिला एकटीला। तुमची काळजी समजू शकते मी, पण अश्विनीची काळजी अजिबात करू नका। येऊ मी? हो। नेक्स्ट पेशंट। Thank you.
डॉक्टर ओके हाँ बोला डॉक्टर मीरा कुठे दिसत नाही आहे डॉक्टर ओपीडी मध्ये आहे म्हणजे इकडेच ना थैंक यू पर्स पर्स आणली होती ना बरोबर हो तुझ्याकडे होती ना माझ्याकडे नव्हती अगं मी आज जाताना तुझ्याकडे देऊन गेले ना माझ्याकडे नव्हती आई तुझ्याकडेच होती सावकाश वजन वाढलंय पण अजून थोडंसं वाढायला पाहिजे अशक्तपणा कमी झाला का नाही आशु ॲलिस बस 2 मिनिटं मी आले हां आत राहिली बोते घेऊन येतेस पटकन जरा पटकन गेले दुष्यंतला ठेवलंय ना बाजूला जा अशक्तपणा कमी झाला का नाही थोडा तरी आपण असं करूया एकदा ब्लड चेक करून बघू म्हणजे नक्की काय झालंय ते कळेल आपल्याला सिस्टर यांचं ब्लड सॅम्पल घ्या आणि रिपोर्ट मला लगेच आणून दाखवा यांच्याबरोबर मालविका आईची पर्स राहिली होती आतमध्ये हो का थांब मी आणून घेते हां पलाश आतापर्यंत 10 वेळा तरी मी विचारून झालंय तुला तू सांगणारस का नेमकं काय झालंय ते कमॉन यार पलाश 2 दिवसाचं शूटिंग सुद्धा कॅन्सल झालंय तुझ्यामुळे सांग ना काय प्रॉब्लेम आहे तू कमॉन यार कमॉन तुम्ही बायका म्हणजे ना कुठल्याही कॅटेगरीतले असो नॅगिंग केल्याशिवाय चैनच पडत नाही तुम्हाला तू जरा वेगळी असेल असं वाटलं होतं असं वाटलं होतं की 2 मिनिटं शांतपणे इथे बसू देशील पण नाही इथे तेच ओके ओके फाईन ॲज यू विश तुला नसेल सांगायचं तर नको सांगूस का केलास पुन्हा फोन म्हणजे काय तू काय ठरवलंस ते विचारायला केलाय फोन नाहीतर मी बोलू का तुझ्या बायकोशी ए जास्त शहाणपणा करू नकोस जे झालं ते पुष्कळ झालं सरळ जाऊन ॲबॉर्शन करून टाक
म्हणालीस खरी मन स्वच्छ झालंय म्हणून, पण अजूनही अस्वस्थ दिसते असत. नाही मा, तसं नाही आहे. आता मला ना उगाच असं रिकामपण आल्यासारखं वाटतं. इतके दिवस आशूच्या मागे पूर्ण वेळ असल्यामुळे दिवस कसा जायचा कळायचं नाही. आता मीच हट्ट करून आशूला ऑफिसमध्ये पाठवलं, त्यामुळे आता मी दिवस कसा घालवायचा तेच कळत नाही. आणि तुम्ही म्हणता ना, रिकामं मन असलं की हजार विचार येत राहतात. नमिता, तू आणि शुभंकर छोट्याशा सुट्टीवर जाणार होतात ना, काय झालं त्याचं? हो, शुभू म्हणाला होता तसं, पण नमिता अगं तू घे ना मनावर. आणि तसंही बाय झाल्यानंतर कुठे वेळ मिळणार आहे तुम्हाला? आणि तुला तर नाहीच मिळणार. खरंच मा, आता थोडेच महिने राहिलेत ना. मग आपल्या घरात बाळ येईल. आणि एकदा का बाळ आलं की या घराचं सगळं रूपच बदलून जाईल. मा, मी तर खूप पसारा करून ठेवणार आहे घरामध्ये. दुपटी, टॉनिकच्या बाटल्या, दुधाची बाटली, बाळाचे कपडे. त्यातून जर मुलगी असेल ना, तर तिचे येवले येवले असे फ्रॉक, सगळा पसारा मांडून त्यात बसून राहणार आहे मी दिवसभर. कळलं ना तुला कसा वेळ मिळणार नाहीये तुला ते? मला तर वाटत तू तुझ्या मुलाशी बोलण्यात इतकी रमणार आहेस ना की माझ्या मुलाशी बोलण्याचा वेळच मिळणार नाहीये तुला. काय मा? अगं खरं तेच सांगते. म्हणून म्हटलं मनावर घे आणि सुट्टीवर जा, मस्त मजा करून या. टेन्शन इथलं घ्यायची काही गरज नाही. अधून मधून ऐकावं सासूच. मा. पलाश, उगाच स्वतःची काहीच चूक नसल्याचा आव आणू नकोस प्लीज. ती मुलगी जेव्हा तुझ्या गळ्यात पडत होतीस तेव्हा तुझा पण इगो सुखावतच होता ना. आई ती गळ्यात पडली आहे कशाला सोडा असाच ॲटिट्यूड होता ना तुझा. आता काय, ती मुलगी स्वतःच स्वतःला या लेवलला घेऊन आली आणि तुझ्या स्टेटसचा गैरफायदा घेऊ. एनिवेज, हे प्रकरण लवकर निस्तारावं लागणार आहे. ही मुलगी जर मीडिया समोर गेली ना पलाश, तर आयुष्यभर तुझ्या करिअरला टाळं लागलं असं समज. आणि बाई दिवे, तुझ्या त्या प्रेमळ सुज्ञान बायकोला कळलं तर काय होईल? येत आहे का लक्षात? तुही उपदेशाचे डोस पाजण्याऐवजी जर काही मदत करू शकणार असेल ना तर कर मदत. आता मी काहीच करू शकणार नाही आहे पलाश. आता मी तुम्हाला नाही सांगू शकत. माझ्या समोर फाईल हवी ना. हे बघा, एकदा मला पुन्हा सगळं स्टडी करू दे आणि त्यानंतर मी तुम्हाला जरा नंतर फोन करू. मी बिझी आहे आता खूप.